नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो उत्सव व राज्य म्हणजे कुठल्या राज्यामध्ये कुठला उत्सव साजरा केला जातो याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या टॉपिकवर मित्रांनो तुमची माडा भरती असो तलाठी असो ग्रामसेवक असो की पोलीस भरती असो पोलीस भरती लावं हे अशा स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो वारंवार विचारले जातात तर पहा वेळ न लावतो व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा कॉर्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये करा साजरा करण्यात येतो तर पहा हॉर्निवल्स हॉर्निवस हा सण मित्रांनो नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो पुढे पहा पक्के पक्के हॉर्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये साजरा केलो तवांग हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर पहा ओणम हा सण मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे तर ओणम हा सण मित्रांनो या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो हा सण खूप वेळस विचारलेला सण आहे हा विशेष करून लक्षात ठेवा पुढे पहा परिपल्ली हत्ती यात्रा केरळ राज्यामध्ये साजरी केली जाते पुढे पहा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पोंगल हा जो काही सण आहे मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो हा बैलाशी संबंधित असलेला खेळ आहे पोंगल हा सण आणि हा चौदा जानेवारीला तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो चौदा जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी त्याला पोंगल सण असे म्हणतात हा बैलाशी संबंधित असलेला खेळ आहे पुढे पहा बैसाखी हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर बैसाखी मित्रांनो पश्चिम बंगाल पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगळ खूप वेळेस विचारले जाते ओणम हा सण खूप वेळेस विचारले हे दोन सण करून विशेष तुम्हाला लक्षात ठेवायचे कुठले दोन सण मित्रांनो या ठिकाणी पहा ओणम आणि पोंगळ हे, हे सण तुम्हाला विशेष करून लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर पहा बैसाखी पश्चिम बंगाल राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर पहा सरहुल उत्सव झारखंड राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर पहा चक्रधर उत्सव छत्तीसगड राज्यामध्ये साजरा केला जातो हा विचारलेला आहे माडा भरतील विचारलेला आहे बाकी मागच्या परीक्षेला नाही परंतु माडा भरतीला विचारलेला आहे चक्रधर हा उत्सव छत्तीसगड या राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर पा संगाई हा उत्सव मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर पा लुई नागाईनी हा मणिपूर राज्यामध्ये साजरा केला जातो तर बिहू हा सण मित्रांनो आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो आसाम राज्याचे नृत्य हा पुन्हा खूप वेळेस विचारलाय कोणम पोंगळ आणि बिहू हे तीन तुम्हाला विशेष करून लक्षात ठेवायचे आता मित्रांनो हा प्रश्न कधीच विचारलेला नव्हता परंतु आता हा जे काही माडा भरती झाली या भरतीमध्ये विचारलेला आहे की चक्रधर हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो छत्तीसगड राज्यामध्ये साजरा केला जातो त्या त्यामुळे मित्रांनो हा सुद्धा उत्सव आता लक्षात ठेवा आगामी जेवढे काही परीक्षा होतील त्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो चक्रधर हा उत्सव छत्तीसगड राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर पहा आता बिहू आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर पहा विजिंग हा जो काही उत्सव आहे मित्रांनो आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो परंतु बिहू जास्ती करून लक्षात ठेवा त्याच्यानंतर पा आंबुबाची उत्सव हा आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पा मीमकूट उत्सव हा मिझोराम या राज्यामध्ये साजरा केला जातो चपचार कूट हा उत्सव मित्रांनो मिझोराम या राज्यामध्ये साजरा केला जातो झुकुटीपायी उत्सव मिझोराम राज्यामध्ये साजरा केला जातो नवरात्री उत्सव मित्रांनो गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये साजरा केला जातो दुर्गा उत्सव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये साजरा केला जातो गणपती उत्सव महाराष्ट्र या राज्यामध्ये साजरा केला जातो बातुकामा हा उत्सव मित्रांनो तेलंगणा या राज्यामध्ये साजरा केला जातो बोनालू हा उत्सव ताम ताम तेलंगणा या राज्यामध्ये साजरा केला जातो तर तेलंगणा हे आंध्र प्रदेश राज्यामधून वेगळं झालेलं राज्य आहे हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तेलंगणा कशापासून वेगळं झालं आंध्र प्रदेश या राज्यामधून वेगळं झालेले आहे आणि तेलंगणाची राजधानी आहे मित्रांनो हैदराबाद हैदराबाद हे शहर आणि महाराष्ट्राला तेलंगणा या राज्याची सीमा आता लागू नये आंध्र प्रदेशाची सीमा महाराष्ट्र राज्याला लागू नाही हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा पुथाडू हा उत्सव तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो उगडी उत्सव मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पंतत महोत्सव हा गुजरात राज्यामध्ये साजरा केला जातो यामध्ये मित्रांनो तुम्हाला बिहू हा एक लक्षात ठेवायचा आहे चक्रधर हा एक लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो पोंगल तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो हा एक विशेष करून लक्षात ठेवायचा आणि ओणम हा उत्सव मित्रांनो केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो तर कॉर्निवल हा एक लक्षात ठेवा कॉर्निवल हा उत्सव मित्रांनो गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो कॉर्निवल या ठिकाणी कॉर्निवल नाही तर पहा कॉर्निवल कॉर्निवल हा उत्सव मित्रांनो गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो हे चार पाच सण तुम्हाला विशेष करून लक्षात ठेवायचे आहेत आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा तुम्हाला ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद